पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातले विशेष करून 21 शिवभोजन थाळी केंद्र बंद पडलेली आहेत. नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी आता आपण पुण्यातील स्थानिक कोणती शाळा शिवभोजन थाळी केंद्रात आलेलो आहोत. इथं बघा सगळी व्यवस्थित पाटी दिलेली आहे, इथं सगळी माहिती पण दिलेली आहे. म्हणजे 10 रुपयात जेवण आपल्याला माहिती आहे. ही मविया सरकारने ही योजना सुरू केली होती, विशेष करून उद्धव ठाकरेंची ही योजना होती, गोरगरिबांना स्वस्तात अन्न मिळावं विशेष करून कोरोना काळात त्यासाठी योजना सुरू केली. पण कालांतराने याचं अनुदान रखडत गेलं की काय माहीत नाही, म्हणून ही सगळी योजना आता रिस्पॉन्स कुठेतरी कमी होतात. पण आपण पहिल्यांदा क्वालिटी खरंच मेंटेन आहे का या मुलींकडनं जाणवं. ही सगळी एमपीसी करणाऱ्या मुली आहेत, ग्रामीण भागातल्या, रोज इथं शिवभोजन थाळी जेवतात. क्वालिटी कशी आहे? एकदम छान क्वालिटी आहे आणि टेस्ट पण छान आहे आणि रोज खूप छान, म्हणजे वेगळं काहीतरी जेवायला देतात. रोज इथे सकाळी जेवतो आणि एकदम छान क्वालिटी आहे, एकदम छान क्वालिटी आहे. काय व्यवस्थित बघा, क्वालिटी जर छान आहे काय चांगलं ना? हो एकदम छान. मी आवर्जून काय विचारतो बघा, थाळीत सगळं भात आहे, 2 चपात्या आहेत, वरण आहे आणि भाजी आहे. मी जे झुणका भाकर जुन्या काळातली जी हे होतं मी पिठलं ते असणार, पण भाजी पण दिली जाते. मग तरी रिस्पॉन्स का मिळत नाही? आपण यांनाच विचारावं नेमकं काय अडचणी, रिस्पॉन्स का मिळत नाही? मी तुम्ही एवढं चांगलं मुलंच सांगता, चांगलं जेवण देता, मग का बंद पडली ग्रामीण भागातली? ग्रामीण भागातली बंद पडण्याचं प्रमुख कारण असं ना, अनुदान वेळेवर येत नाही, त्याला टाइम पिरियड खूप जातो. शासनाच्या ज्या अटी शर्ती ज्या आहेत त्या प्रचंड प्रमाणात आपण म्हणतो खूप आहेत, की म्हणजे CCTV फुटेज दिले पाहिजे तुम्ही, त्यालाही आमचा म्हणजे हे नाही आहे की घेतलेच पाहिजेत. पण खूप अटी शर्ती, आता तर परवाचा नियम GR काढला गेलाय की मुलांच्या हातात थाळी ज्यांचा तुम्ही जेवण देणार आहे शिवभोजन, त्यांच्या मागे एक बोर्ड लागला पाहिजे, त्याच्यावर डेट आली पाहिजे आणि त्या केंद्राचा नंबर आला पाहिजे. म्हणजे हे स्व नवीन जे काढलं जातं त्या मानाने मग जर आम्ही क्वालिटी देतोय तर मग बिलही टायमात आली पाहिजे. किती महिने झाले बिल? 3 महिने बिल नाही आलं पुण्यात. 3 महिने झाले. शिवभोजन केंद्र आहे माझं दत्तवाडीत. कशामुळे थकते, काय कारण काय? लोक ग्रामीण भागातली 21 केंद्र बंद झाली, शहरातली चालतात, गोरगरीब येतात. सांगण्यात आलं की हे आचारसंहिता लागल्यामुळे सगळी माणसं इलेक्शन ड्युटीवर होती म्हणून बिलं काढले. म्हणजे कोणी यंत्रणा नव्हती त्यांच्याकडे बिलं प्रोसेस करायला. आता म्हणतात की इलेक्शन संपलेलं आहे, आता माणसं कामाला लागलेली आहेत जागेवरती, तर काढतील असं म्हणतात लोक. अनुदान शासनाकडून मिळत नाही असं काही आहे? नाही नाही, अनुदान पण आहे, निधी आहे, अनुदानही मिळतं. शिंदे सरकारने ही योजना चालू ठेवली त्यानिमित्त. असं काय नाही, उद्धव साहेबांची योजना आहे म्हणून शिंदे साहेबांनी निधी दिला असं अजिबात नाही, काहीच नाही. आणि आता तर अनुदान आम्हाला कळलं की अनुदान पुढचं 6 महिन्याचं अनुदान आलेलं आहे, अनुदान आलेलं आहे. मग अधिकारी काय आलो? आता माणसंच नाही त्यांच्याकडे. इलेक्शन कामामुळे त्यांनी काम सांगितलं की माणसंच नाहीत. बघा हे अगदी कमी नफ्यावर, मी तो म्हणतो नफा पण मिळत नाही, कारण ठरलं गेलं काहीच नाही मिळत. ज्यावेळेस ठरलं गेलं, ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस जे दर होते ते, आता तो कोविडच्या काळात शिवभोजन थाळी खरी चालू झाली, परवडतं काहीच नाही. कारण आजची जी महागाई बघताय आणि जे रेट वाढलेले त्यात खरंच परवडत नाही. आता शहरात किती, ग्रामीण भागात किती अनुदान मिळतं? शहरात 40 रुपये, ग्रामीण 25 आहेत. आणि जे 40 रुपये अनुदान, हे 5 वर्षापूर्वीचं अनुदान तेच चालू केलंय. 5 वर्षात तुम्हाला माहिती किती भाव वाढले प्रत्येक गोष्टीचे. पण एक सेवा म्हणून आम्ही करतो, मी दोघांचा म्हणतो की आम्ही एक सेवा म्हणून आमच्याकडे चांगले काम होतं. त्यांना चांगलं जेवण द्यावं ते शिकायला येतात, पुढे जाऊन तेच अधिकारी होणार. बंद का पडली ती योजना ग्रामीण भागात? अनुदाना एक आहे की अनुदान वेळेवर येत नाही आणि त्याच्यामुळे चालकाला जो होरपळ होती ती, कारण जर अनुदान नाही आलं तर 3-3, 4-4 महिने त्यांनी माल कुठून घ्यायचा? कारण माल घेणारे रोखीने माल घेतात. म्हणजे आता मी तुम्हाला काल आलेला माल स्वतः दाखवतो, मालाची क्वालिटी दाखवतो काय असते. म्हणजे थोडक्यात शहरातला कॅन्टीनवाला इतर आपल्या व्यवसायावर इथं जे उत्पन्न आहे त्यातनं ते भागू शकतो, पण ग्रामीण भागातला व्यवसाय पूर्ण हे पोळी भाजी केंद्र जर चालू झालं, अनुदान नाही मिळालं तर ते चालू शकणार नाही. बरोबर, तगत धरू शकतो. 2-3 महिन्यावरती ते तग धरू शकत नाही कुठलाही माणूस. त्यात अनुदान कमी, ग्रामीण अनुदान कमी, अनुदान कमी आहे. पण जाम प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आता अनुदान वेळेवर मिळालं असेल तर काही इश्यू नाही आहे.
पुन्हा चालू होऊ शकतो, पुन्हा व्यवस्थित करू शकतो. हेच कारण आहे शासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी वेळेत अनुदान देत नाहीत. तीन तीन चार चार महिने बिलं थकतात यांची, आणि तेही शहरात किमान 40 रुपये मिळतं अनुदान पर थाळी माग, आणि तेही कोटात 100 थाळी 200 थोळी त्या त्या केंद्राप्रमाणे तो निश्चित केलेला असतो. आणि ग्रामीण भागात तेच अनुदान अवघं 25 रुपये, इथं साईड बिझनेस असल्यामुळं ते चालून जागत तगून जातं. म्हणून शहरातली पोळीभाजी केंद्र म्हणजे शिवभोजन थाळी केंद्र चालू आहेत, पण ग्रामीण भागातली एकट्या पुणे जिल्ह्यातली 21 शिवभोजन थाळी केंद्र बंद पडलीत. रिस्पॉन्स मिळत नाही. जे ठेकेदार आहेत ते म्हणतात आम्हाला अनुदान मिळत नाही, त्यामुळे आम्ही चालू शकत नाही. त्यामुळे शासनानं खरं तर अनुदान नाही का, तर अनुदान आहे. शासनाने यांच्याकडे वर्ग केलाय जिल्हा प्रशासनाकडे, पण ते वेळेत यांना वितरित करत नाहीत. टक्केवारीचा विषय असेल मला माहित नाही, पण त्याच्यामुळं नाही निवडणुकी शासनाचं एवढं पारदर्शक आहे. आतापर्यंत 5 वर्षांमध्ये टक्केवारी किंवा कशाचं थांबले मुळीच नाही, आणि शासनाचं असून याच्यामध्ये कधीच अडचण आले नाही. हे खरं तर चांगली गोष्ट आहे. मग अडलंय कुठं तर मग अधिकाऱ्यांनी टेबलवर एक फाईल 7 टेबलवर जाते, त्यात वेळ जातो. म्हणून 3-3, 4-4 महिने यांचं बिल थकतं. कृपया करून अधिकाऱ्यांनी जर यांची बिलं वेळेत काढली तर निश्चित गोरगरीबाला 10 रुपयात जेवण मिळेल आणि त्यांचं पोट भरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.